यापूर्वी मागील भागामध्ये आपण रेव्हेन्यू, ग्रॉस सेल्स, नेट सेल्स, एक्सपेन्सेस, इंटरेस्ट आणि टॅक्स याबाबत माहिती घेतलेलीच आहे. आता या भागात काही मेट्रिक्स व फायनान्शियल रेशोंची माहिती घेऊया. एखाद्या कंपनीला फंडामेंटली ॲनालाइज करण्यासाठी काही मेट्रिक्स व फायनान्शियल रेशोंचा वापर केला जातो. ते मेट्रिक्स व फायनान्शियल रेशोज म्हणजे अर्निंग, प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, EBIT, EBIT, EBITDA, EBITDA, EBITDA मार्जिन, PBT, PAT आणि PAT मार्जिन होय. जेव्हा कंपनीच्या एकूण सेल्स व्हॅल्यूमधून डायरेक्ट एक्सपेन्सेस वजा केले जातात तेव्हा आपणास अर्निंग म्हणजे ग्रॉस प्रॉफिट मिळतो. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे प्रॉडक्ट बनविण्यासाठी लागणारा थेट खर्च होय. तो खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉस्ट, फॅक्टरी ओव्हरहेड, मेंटेनन्स अँड रिपेअर कॉस्ट, स्टोरेज कॉस्ट, सप्लाय कॉस्ट, कस्टमर सर्व्हिस वगैरे वगैरे. थोडक्यात अर्निंग म्हणजे ग्रॉस प्रॉफिट बरोबर ग्रॉस सेल्स मायनस डायरेक्ट एक्सपेन्सेस होय. उदाहरणार्थ जर अंबिका कंपनीने वर्षभरात एकूण 10,000 प्रॉडक्टची विक्री 150 रुपयाप्रमाणे केली असेल तर कंपनीचा एकूण क्रॉस सेल्स झाला 15 लाख रुपये. या 10,000 प्रॉडक्ट बनवण्यासाठी कंपनीला 10 लाख डायरेक्ट एक्सपेन्सेस लागले असतील तर क्रॉस सेल्स 15 लाख रुपयामधून 10 लाख डायरेक्ट एक्सपेन्सेस वजा केली तर उरतात 5 लाख रुपये. ही झाली कंपनीची अर्निंग म्हणजे क्रॉस प्रॉफिट होय. परंतु कंपनीला बिझनेस करताना डायरेक्ट एक्सपेन्सेस व्यतिरिक्त इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सुद्धा असतात, जसे की एम्प्लॉईज सॅलरी, ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग कॉस्ट, लायसन्स रेग्युलेटरी फीस, लीगल फीस, इन्शुरन्स कॉस्ट, इंटरेस्ट, मशीनरी, इक्विपमेंट्स, सेटअप कॉस्ट किंवा रेंट, युटिलिटी बिल्स म्हणजे लाईट बिल्स, पाणी बिल्स वगैरे. जेव्हा ग्रॉस प्रॉफिटमधून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वजा केले जातात तेव्हा उरतो नेट प्रॉफिट. म्हणजे नेट प्रॉफिट बरोबर ग्रॉस प्रॉफिट वजा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होय. उदाहरणार्थ अंबिका कंपनीला वर्षभरात 3 लाख रुपये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस द्यावे लागले असतील तर ग्रॉस प्रॉफिट 5 लाख मायनस 3 लाख इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बरोबर आलं 2 लाख नेट प्रॉफिट. हे झालं ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट. आता EBIT व EBITDA बघूया. EBIT म्हणजे EBIT, याचा अर्थ आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स होय. इंटरेस्ट टॅक्स यांची कपात करण्यापूर्वी होणारी अर्निंग म्हणजे EBIT होय. तर EBITDA म्हणजे EBITDA, याचा अर्थ आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्स डिप्रिशिएशन आणि अमॉर्टायझेशन. इंटरेस्ट टॅक्स डेप्रिशिएशन आणि अमॉर्टायझेशन यांची कपात करण्यापूर्वी होणारी अर्निंग म्हणजे EBITDA होय. ई म्हणजे अर्निंग ग्रॉस प्रॉफिट होय. बी म्हणजे बिफोर. आय म्हणजे इंटरेस्ट, कंपनीने बँक किंवा इतर संस्थांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज. टी म्हणजे टॅक्सेस, सरकारचे वेगवेगळे कर. डी म्हणजे डेप्रिसिएशन, कंपनीच्या असेट्सची घटणारी व्हॅल्यू. ए म्हणजे अमॉर्टायझेशन, कंपनीच्या टँजिबल असेट्सची घटणारी व्हॅल्यू. EBITDA संबंधित पुढील प्रकार आहे EBITDA मार्जिन. तो काढण्याचा फॉर्म्युला आहे नेट सेल्स भागिले EBITDA गुणिले 100 बरोबर EBITDA मार्जिन होय. PBT आणि PAT हे आणखी 2 प्रकार प्रॉफिट संबंधित आहेत, ते आपण आता समजून घेऊया. PBT म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स, म्हणजे सर्व कॉर्पोरेट इन्कम टॅक्सेस वजा करण्यापूर्वी होणारा एकूण प्रॉफिट होय. PAT म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स, म्हणजे सर्व कॉर्पोरेट इन्कम टॅक्सेस वजा केल्यानंतर मिळणारा प्रॉफिट होय. ह्या संबंधित पुढील प्रकार आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन PATM. तो काढण्याचा फॉर्म्युला आहे नेट इन्कम भागिले नेट सेल्स गुणिले 100 बरोबर PATM, प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन होय. प्रॉफिट बिफोर टॅक्स PBT आणि अर्निंग बिफोर टॅक्स EBIT ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. प्रॉफिट आफ्टर टॅक्स PAT आणि अर्निंग आफ्टर टॅक्स EAT या दोन्ही गोष्टी एकच आहेत. अशा पद्धतीने आपण या भागात अर्निंग म्हणजे प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, EBIT, EBITDA, EBITDA मार्जिन, PBT, PAT
आणि पीएटी मार्जिन समजून घेतलं.